नमस्कार मित्रांनो, भारतातील स्त्रिया इतर सणाप्रमाणे वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरी करतात. हिंदू धर्मातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वर्षातून एकदा हा उपवास करतात. तो उपवास वटपौर्णिमेचा असतो. त्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. पतीचे दीर्घायुष्य आणि सात जन्मतोच पती मिळावा म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. वादविवादात यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पतिव्रताचे प्रतीक म्हणून वटपौर्णिमा व्रत केले जाते. सावित्री आणि यम यांची चर्चा वटवृक्षाखाली झाल्यामुळे वटवृक्षाला महती प्राप्त झाली आहे. वटपौर्णिमा उपवास हा काय असतो? हिंदू धर्मात म्हणजेच हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की वटवृक्ष म्हणजेच त्रिमूर्ती होय. तर त्रिमूर्ती म्हणजे काय? तर भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की ब्रह्मा या झाडाच्या मुलाशी वास करतात. मध्यभागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करीत असतात. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केल्यास भाविकांचे भले होते. खर तर या व्रताचे महत्व व वैभव कित्येक शास्त्रात आणि पुराणातही नमूद केले गेले आहे. जसे की स्कंद पुराणा, भव्य पुराणा, महाभारत यांच्यात याचा संपूर्णपणे उल्लेख हा आपल्याला पाहण्यास मिळेल. वटपौर्णिमा व्रत आणि पूजा हिंदू विवाहित महिला करीत असतात, जेणेकरून त्यांच्या पतीला दीर्घायुष्य आणि सुख व समृद्धी प्राप्त होवो अशी भावना असते. वटपौर्णिमा व्रत साजरा करणे हे विवाहित स्त्रीने तिच्या पतीवर भक्ती, सत्य आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून केलेले असते. भारतातील स्त्रिया इतर सणाप्रमाणे वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरी करतात. हिंदू धर्मातील महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वर्षातून एकदा हा उपवास करतात. वटपौर्णिमेसाठी लागणारे पूजा साहित्य: हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी, काळी पोत, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ, खोब्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी. वटपौर्णिमा पूजन विधी: प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी पूजा करेपर्यंत उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाच्या मुळाजवळ अभिषेक करून पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालत खालील मंत्र जपावे: सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरात, अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्यते, अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी. अशी सावित्रीची प्रार्थना करावी. त्यानंतर वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन, वटाग्रे तू शिवो देव सावित्री वटसंश्रिता असे म्हणून नामस्मरण करावे. वटपौर्णिमाच्या दिवशी उपवासाला काय खाल्ले पाहिजे? वटपौर्णिमा या दिवशी सर्व स्त्रिया या उपवास करीत असतात. या दिवशी उपवासाला काय खावे हे बहुतेक कमी लोकांना माहीत असेल. या दिवशी स्त्रिया फक्त फळांचे सेवन करीत असतात. फळा व्यतिरिक्त काहीच ग्रहण करीत नाही. तसेच गाईचे दूध, धी, तूप, आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्री आणि केळी इत्यादी पदार्थ व्रताच्या वेळी खाण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला तर माहितीच असेल की ज्येष्ठ महिन्यात आंब्याचा सीजन असतो, त्यामुळे आपण आंब्याचे रस करून किंवा आंबा कापून खाऊ शकतो.
त्यासोबतच या दिवशी केळी जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते, कारण या केळीचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना दुधात टाकतात. दुधात थोडी साखर टाकून त्याला थोडा वेळ उकळून तुम्ही केळी आणि दूध खाऊ शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नये. अनेकदा पाणी पिऊ नये. क्षार, लवण, मध आणि मांस यांचे सेवन करू नये. आपल्या शरीराला आणि मस्तकाला तेल लावू नये. विडा खाऊ नये. अंगाला उटी लावू नये. ज्या गोष्टींच्या योगाने शारीरिक सामर्थ्य किंवा मनोविकार बळावतील अशा गोष्टी करू नये. या दिवशी राग, लोभ, मोह आणि आळस या गोष्टी करू नये. धूम्रपान, चोरी आणि दिवसा झोपणे या गोष्टी करू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. धन्यवाद.